दरम्यान काँग्रेसमध्ये नव्यानं सामील झालेल्या 4 आमदारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरे यांनी. आपल्या बरोबर शिरीष चौधरी आणि जेठलिया हे दोघेही आमदार आहेत. मुख्यतः निवडणुकीच्या अगोदर हा प्रवेश जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि अपक्षांना खूप काही या निवडणुकीत थारा नसेल आणि त्यामुळे आता कोणत्या तरी पक्षात जाणं गरजेचं आहे. हाच काय कारण नाही असं नाही. मी निवडून आल्यानंतर ताबडतोब काँग्रेसला कोणतंही हट न टाकता पाठिंबा दिला होता. मी तिसऱ्या पिढीचा काँग्रेसी कार्यकर्ता आहे. काँग्रेसी विचार बाळकडू घेऊन मी वाढलो, मोठा झालो समाजकारण राजकारणात, त्यामुळे वेगळा विचार माझ्या मनात कधी नव्हता. परंतु संधी मिळाली नाही ती घ्यावी लागली. पण ती घेतल्यानंतर माझ्या भागातल्या लोकांची जी इच्छा होती ती लक्षात घेऊनच मी हे निर्णय घेतले. जेठल्या साहेब, तुमचा प्रवेश मुख्यतः काँग्रेस बरोबर आता 5 वर्ष तुम्ही काम करतच होतात, प्रवेश काय म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर चिन्ह पाहिजे होतं? नाही, निश्चितपणे निवडून आल्याबरोबर आम्ही आघाडी सरकारला पाठिंबा दिला, कोणती अट त्याच्यामध्ये टाकली नाही. मतदारसंघाच्या विकासासाठीच आम्ही हा दिला आणि मतदारसंघातल्या सर्व जनतेच्या, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या भावना समजून गेली 6 महिने मी मतदारसंघात सतत फिरून प्रत्येकांना कुठे आपल्याला कसं निर्णय घ्यायचा ते सगळ्या जनतेने एकच सांगितलं की आधी आघाडी सरकारनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जे मला जे मतदारसंघात जे काम करण्याची संधी मिळाली त्या संधीची परतफेड म्हणून हे. धन्यवाद. जिथल्या जे मुख्यतः ऐन निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे, काँग्रेसला चांगली मतं मिळतील आणि त्या माध्यमातून हे पुन्हा विधानसभेमध्ये पाहायला मिळतील अशी अपेक्षा जी आहे ती सर्व कार्यकर्त्यांकडून केली जाते. निलेश खरे, एबीपी माझा, मुंबई.